काय झालं अशो? काय झालं? काय झालं? अरे बास झालं, अरे चेओस आहे नुसता सगळा चेओस. ए देवा, अरे का पुरुषाचा जन्म दिला रे? पुरुषाचा जन्मस्टप असतो. सगळ्यांना काय वाटतं? पुरुषाच्या हातात सगळे अधिकार असतात, पण त्याच्यावर बायकांचा अधिकार असतो ना. जन्मापासून आई असू दे, ताई असू दे, नंतर फ्रेंड असू दे, गर्लफ्रेंड असू दे, नाहीतर बायको, सगळं त्यांच्या हातात. मग आपल्या हातात काय? हा आबाजी का उल्लू? अरे महाभारत झाले रे, तो अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता आणि मी दोन चक्रम बायकांच्या चक्रव्यूहात अडकलोय. मी कुठला टी शर्ट घालायचा हे मी नल ठरवणार, आणि तो माझ्यावर कसं दिसतो हे किंजल ठरवणार. अरे मग मी काय ठरवणार? आपण पूर्णपणे जुगाड करून एक एक पैसा जोडून टी शर्ट विकत घेतो आणि नंतर या बोलायला मोकळ्या. तुला ना जरा ड्रेसिंग सेन्स नाहीये, तुला हा कलर अजिबात सूट होत नाही. कुठले कलर वापरायचे मग? पिवळा घालून गेलं तर म्हणतात अरे काय हळदी जाऊ नका का, लाल घालून गेलं तर म्हणतात की अरे मुलींचा कलर आहे, पिंक घातलं तर मुलगीच, निळा जरा लाऊड वाटतो, काळा अलाउड नाहीये, पांढऱ्यावर डाग पडतात. अरे मग काय उघडा फिरू कर रस्त्यावर? उसासे उसासे उसा उसासारखी टणक असतो रे आपण बाहेरून, पण आतून काय कापसासारखे मऊ असतो ना. बाई रडली की आपल्याला बघवत नाही, आणि याच माणूस किच्या पॉइंटला ते वीक पॉइंट बनवतात, आणि मग बोरवेल डोळ्यात बसवल्यासारखी पाणी सतत रेडी ठेवतात. जरा मनाविरुद्ध काही झालं की लागल्या पाऊस पाडायला. मी किती वेळा ठरवतो की या प्रवाहात वाहून जायचं नाही, पण तरी सुद्धा नाल्याच्या प्रवाहात प्लॅस्टिकनी वाहून जावं तसं माझं मन वाहून जातं रे. काय करणार? जरा घरात बसून चिल करावं म्हटलं तर मिनल काहीतरी काम सांगणार, मग बाहेर काम करायला गेलं तर किंजल म्हणणार तू बाहेर का फिरते, क्लास मधला होमवर्क का नाही करत, किंवा असं काम कर घरी ये आणि व्हॅक्युम क्लीनर दुरुस्त कर. मग ते करायला गेलो की मिनल चिडणार तिचं काम का नाही केलं म्हणून, आणि मग व्हॅक्युम क्लीनरचं काम होत नाही म्हणून किंजल चिडणार, आणि मग इकडचं काम राहिलंच आहे म्हणून मिनल परत मला मारणार. अरे मी काय फुटबॉल आहे का दोन टीमनी मिळून खेळायला? अरे मी गोल दिसत असलो तरी सुद्धा मी फुटबॉल नाहीये, कारण त्या फुटबॉलला सुद्धा स्वतःचं एक गोल असतं. माझ्या आयुष्यात ते सुद्धा नाहीये. मी काय माहितीये का? मी हवा गेलेला फुटबॉल आहे, ढुस्त झालेला. अरे माझं बॅकग्राऊंड इतकं खच्चड आहे ना की मला कुठल्याही ग्राउंडवर जागा नाही, म्हणून मी पतंग आहे रे हवेत उडणारा, आणि तो सुद्धा कचाट झालेला. ते नाही का पोरं त्याच्या मागे असे फिरत असतात, त्याच धावणाऱ्या पोरांना माझी विनंती आहे की बाबांनो तुमची पतंग कचाट होऊ देऊ नका.